आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक धक्कादायक बातमी समोर येते, ती म्हणजे उत्तर प्रदेशातल्या गोरखनाथ मंदिर हल्ला प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। या हल्ला प्रकरणातला आरोपी अहमद मुर्तुजा अब्बासीनं इसिसच्या हनी ट्रॅपमध्ये अडकून हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे। या घडीची मोठी अपडेट आपण साम टीव्हीवर पाहताय। एका अज्ञात तरुणीनं ईमेलद्वारे आपला फोटो पाठवून अब्बासीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं। इसिसशी संबंध असल्याचं सांगणाऱ्या या तरुणीशी अब्बासीची ईमेलद्वारे बातचीत सुरू झाली। आपण भारतात येण्यास आतुर असल्याचं या तरुणीने सांगितलं आणि भारतात येण्यासाठी मला आर्थिक मदत कर अशी सुद्धा विनंती तिनं या अब्बासीला केली आहे। मुलीच्या या विनंतीनुसार अब्बासीनं तिच्या खात्यात 40,000 रुपये जमा केले। कर्नाटकमध्ये झालेल्या हिजाब प्रकरणानंतर आपण प्रचंड अस्वस्थ होतो आणि त्या अस्वस्थतेतूनच हा हल्ला केल्याचा दावा अब्बासीनं पोलीस चौकशीत केला। या घडीची मोठी अपडेट आपण साम टीव्हीवर पाहताय। अज्ञात तरुणीनं प्रेमाच्या जाळ्यात ओढून अब्बासीकडून हे कृत्य करवून घेतल्याचा पोलिसांना संशय आहे। अशा आशयाची कबुली अब्बासीनं दिल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे। गोरखपूर मंदिर हल्ल्याचं इसिस कनेक्शन या निमित्तानं समोर आलेलं आहे। या हल्ल्यानंतर उत्तर प्रदेशात घबराट पसरली होती, तपास यंत्रणा सतर्क झाल्या होत्या आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी महेश बागल आपल्याबरोबर जोडले गेलेत। महेश, इसिस कनेक्शन या निमित्तानं समोर आलेलं आहे, यापूर्वीसुद्धा ज्या ज्या वेळेला इसिस कनेक्शन समोर आलं त्यावेळेला जी मोडस ऑपरेंडी होती तीच मोडस ऑपरेंडी इथं दिसून येते, पण इथं हनी ट्रॅप झालेला आहे, एका तरुणीचा वापर करण्यात आलाय, काय अधिक माहिती आहे? नक्कीच, गोरखनाथ मंदिर येथे हल्ला करणाऱ्या अहमद मुर्तुजा अब्बासी याला अटक केल्यानंतर सुरुवातीला त्याने एनआरसी आणि सीएए च्या विरोधात आपल्याला राग होता आणि त्यामुळे आपण गोरखनाथ मंदिरावर हल्ला केला असल्याची कबुली त्याने दिलेली होती। मात्र ज्या तपास यंत्रणा आहे त्यांच्या चौकशीमध्ये आता या आरोपीकडून एक ईमेल हस्तगत करण्यात आलेला आहे आणि हा ईमेल आयसिस कडून आल्याचं स्पष्ट झालेलं आहे। त्याच्या पुढच्या चौकशीत त्यांनी सांगितलेलं आहे की एका तरुणीकडून त्याला सतत ईमेलच्या माध्यमातून संपर्क केला जात होता, काही फोटोज त्याला पाठवले जात होते आणि हनी ट्रॅपच्या माध्यमातून त्याचा ब्रेन वॉश करण्यात आल्याचं त्याने आता सांगितलेलं आहे। 40,000 रुपये 3 टप्प्यामध्ये याने दिलेल्या बँक खात्यामध्ये जमा केल्याचंही या तपास यंत्रणांना सांगितलेलं आहे। एकंदरीत पाहता हा जो आरोपी आहे त्याचं नवी मुंबई कनेक्शन सुद्धा सापडून आलेलं आहे। 2020 पर्यंत त्याचा एक फ्लॅट नवी मुंबईतील सानपाडा परिसरामध्ये होता, मात्र तो त्याने विकला असल्याचंही सांगण्यात आलेलं आहे आणि हनी ट्रॅपच्या माध्यमातून या आरोपीला भडकवण्यात आल्याचं तपास यंत्रणांचं म्हणणं आहे। अगदी महेश, या सगळ्या अपडेट्सवर लक्ष ठेवून राहा, आपण तुमच्याकडून याबाबतच्या अपडेट्स पुढच्या बुलेटिन्समध्ये घेत राहू। आपण पाहतोय अतिशय धक्कादायक असं हे कनेक्शन समोर आलेलं आहे, इसिसनं या तरुणाला हनी ट्रॅपमध्ये अडकवून याच्याकडून हे कृत्य करून घेतलंय का याचा तपास आता पोलीस करत आहेत।